केळी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये हिंगोली जिल्ह्याचं नाव हे समोर येतं आणि काल झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे केळीचं प्रचंड प्रमाणात हिंगोली जिल्ह्यामध्ये नुकसान झाले हिंगोली जिल्ह्यातल्या कुरुंदा आणि हिरगाव या 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 ठिकाणची केळी ही जमीन उध्वस्त झालेली आहे आपण पाहू शकता मी आपल्याला सध्याची परिस्थिती दाखवत आहे की खाली जी केळी पडलेली आहे ही केळीची बाग ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे जमीन उध्वस्त झालेली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात वसमत तालुक्यात नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकता ही केळीची पूर्ण बाग जी आहे ती जमीन उद्ध्वस्त झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचा तोंडाला आलेला घास हा आता निसर्गाने हिरावून घेतलेला आहे आपल्यासोबत गिरगाव येथील शेतकरी आहेत ज्यांची ती केळी होती आणि याच ठिकाणी नाही गिरगावमध्ये बऱ्याच ठिकाणी केळी ही जमीन उद्ध्वस्त झालेली आहे एकंदरीत वीस ते तीस कोटी रुपयांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे असं शेतकरी वर्गात चर्चा सुरू आहे आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत काका तुमची केळी ही जमीन उद्ध्वस्त झालेली आहे निसर्गानं तुमचा तोंडाचा घास हिरावून घेतलेला आहे काय सांगाल शासनाला यावर हा शासनाला काय सांगा आता फाशी घ्यायची वेळ आलेली हे पहा हे लुस्कानं हे रोपा लावणं याचा खर्च इकून तिकून कर्ज काढणं हे केलं याच्यावर खत बियाणं टाकलं हे ही इतकी हे झालेलं आहे बरं काल एवढा मोठा वादळी वारासह पाऊस पडला आता तुम्ही सांगताय की तुमचं घर तिथं आहे आणि तिथल्या घराचं पत्र इथं उडून आले पत्र, पत्र सुद्धा इथं आली सगळी ही लुस्कान ही शासनानं काहीतरी माय बाप शासनानं काहीतरी सहकार्य करावं एवढीच अपेक्षा आहे बाकी काय दुसरं शासन याची भरपाईच करू शकत नाही तीस कोटी पंचवीस कोटी देऊ शकत नाही चार लाखाची खेळी होत होती चार लाख देऊ शकते का शासन देऊ शकत नाही पण काही ना काहीतरी द्यायला पाहिजे शासन उजून सरकारी अधिकारी सुद्धा इथं आलेला नाही अठरा तास झाले तरी शासनाचा एकही माणूस शेतात पंचनाम्याला आला नाही ना, ना, ना कशालाच आला नाही अजून बर आता तुम्ही केळी ही फुलवली इतक्या मेहनतीनं कष्टानं फुलवली तुमची केळी ही जमीन उद्ध्वस्त झाली किती मेहनत घेतली होती केळी उभी अहो मेहनतीला काय पारावारच नाही मेहनत किती घेतली हे आम्हालाच माहीत काय काय का करावं लागलं पियाला पाणी दिलं नसेल पण याला पाणी दिलं याला बांधणं खत दालणं हे टाकणं रोप टाकणं एका बारा महिने याच्यातच हो बाकी सगळं लेकराला करत नाही इतकं माणसाची हे करण्यात येत याची सोय तहसील प्रशासनाचा अधिकारी वगैरे तलाठी असेल पंचनामा करायला अजून आलेला नाही तुम्ही असं सांगतात आले का नाही नाही आलाच नाही ना कोणीच आलं नाही अजून तहसीलदार नाही ना गिरधावर नाही ना तलाठी मॅडमसुद्धा आलं नाही तुमची काय मागणी आता शासनाकडे तुमची केळी जमीन उद्वस्त झाली तुमचा तोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला शासनाकडे काय मागणी शासनानं कमीत कमी काहीतरी याची भरपाई द्या लाख दोन दोन एक लाख रुपये तरी भरपाई द्यायला पाहिजे दोन लाख हजार केळी दोन एक दोन तीन लाख रुपये तरी द्यायला पाहिजे काहीतरी आता तर पर्याय जगण्याचा नाही तर जगण्याचाच पर्याय नाही आता हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची शेतकरी व्यथा मांडत आहे काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ही गिरगावची केळी जी आहे ती जमीन उद्ध्वस्त झालेली आहे आता लक्ष याकडे लागलेले आहे जे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकाटिपणी करतात त्यामधून वेळ काढून या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळून देणार का दिनेश कुलकर्णी युवा राज्य न्यूज लाईव्ह हिंगोली युवा राज्य न्यूज लाईव्ह बातमी पाडेल